तर ते कसं आहे की आमचं शिक्षण झालं समजा पाचवी सहावी काय ते झालं लातूरला झालं, अगोदर चौथी पर्यंत तिकडे दुसऱ्या गावी झालं, पाचवी सहावी सातवी लातूरला झालं, मग आता त्याच्याही पुढे राहायला सोय होईना, शाळा होती पण राहायची सोय नव्हती ना, मग अशी कुठून तरी माहिती मला मिळाली की हैदराबादला मोफत हरिजन हॉस्टेल आहे गांधीजीनं काढलेलं आणि गांधीजी वर्ध्याला राहत होते, तर पूर्ण भारतामध्ये त्याच्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये शाखा आहे, शाखा होत्या आता हे झालं, तसं हैदराबादला त्याचं हे हरिजन हॉस्टेल आहे असं माहिती, म्हणजे तिथं राहायचं, शाळेची फीस, पुस्तकं, कपडे हे सगळं फ्री, सगळं फ्री, आणि आम्ही हे कातायचं, सूत कातायचं त्याचं कापसात, आणि ते सूत दोरा त्यांना द्यायचा आणि मग त्यांनी आम्हाला कपडे द्यायचे, कपडे तर त्यावेळेचा आमचा म्हणजे खादीचेच कपडे राहायचे, मॅट्रिकची माझी आहे ती एक मॅट्रिक, तुम्ही हैदराबाद राहिले का? हा मॅट्रिक हैदराबाद, हॉस्टेलचं नाव हरिजन, हरिजन से हरिजन हॉस्टेल, हॉस्टेल, आणि शाळा कुठली तुमची? शाळा नृपतुंगा कन्नडा हायस्कूल इसामिया बाजार, नृपतुंगा कन्नडा, तिथलं काही शिक्षक वगैरे नाव सांगता येतं तुम्हाला? नाही बिलकुल नाही, हॉस्टेलमध्ये तुमच्यासोबत कोण मित्र वगैरे होते? मित्र आता एक आहे ना इथं राहतोय मित्र, झालं इथं नांदेडला एक मित्र आहे, आता हे जी विद्यार्थी आहेत ते तीन स्टेटमध्ये डिवाईड झालेले आहेत, म्हणजे आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र, तर हे असे तीन स्टेटमधले विद्यार्थी आहेत, तर मग ते काय झालं तिथं राहिलो, परंतु स्पिरिट आपल्या समाजाचं अतिशय जबरदस्त होतं हैदराबादमध्ये, नाही पूर्ण वातावरण, तर ते पहिली ज्या वेळेस संयुक्त महाराष्ट्राची जी निवडणूक झाली ना ती वर्ष माझ्या लक्षात नाही, तर त्यावेळेस तुमच्या पंढर परंड्याचा देशमुख म्हणून होता, तर तो आपल्या तिकिटावर निवडून आलेला, शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर निवडून आला होता तो, तो परंड्याचा देशमुख काहीतरी असं नाव, तर इतकं स्पिरिट जबरदस्त होतं, मग आम्ही हॉस्टेलमध्ये राहून आम्हाला हे बी एस व्यंकटरावनं आमच्या डोक्यामध्ये जास्त भरलेलं होतं, म्हणजे आपला उद्धार कसा करावा, हे करू नये, गुलामगिरी करू नये किंवा हे ते असं त्याने भरवलेलं होतं, मग ते पक्कं भरलेलं होतं, तर मग बाबासाहेबांची जास्त आम्हाला हे नंतर मग चाळीस नंतर काही पन्नासचे जवळपास, हां तर मग आम्ही फोटो लावली तिथं हॉलमध्ये बाबासाहेबांची फोटो लावली आणि काँग्रेसचं हॉस्टेल, मग त्यांना इतका राग आला की आम्हाला खाते पिते बाबासाहेबांची फोटो लावला हे त्यांना जास्त खटकलं, तर मग फोटो काढली त्याने, फोटो काढल्यावर आम्हाला जास्त राग आला, आता बाबासाहेबचा अपमान म्हणजे भयंकर, मग ते इतकी भयंकर होती हो, ते इतकी तर तुम्ही तुलनाच करू शकत नाही इतकी इतकी होती, तर त्यावेळेस कितीतरी आमदार निवडून यायचा, 10 का 11 आमदार निवडून यायचा, त्या संयुक्त पहिल्या वेळी बाबासाहेब वारल्याबरोबर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 10-12 काहीतरी आमदार आणि 4-5 खासदार काहीतरी आलेले होते, पूर्ण इंडियामधून आले होते खासदार, मद्रासमधून सुद्धा एक खासदार आलेला, तर मग काढल्यावर मग उपोषणावर बसला, खाणे काच नाही मर गए तो चलेगा, खाणे काच नाही, मग पुन्हा तो घाबरला, मग ते काय होतं
ते आपल्या समाजाचा एक जे सुभाया जो पुढारी होता त्याचा तो मित्र होता आणि त्यावेळेस बाबासाहेब फायनान्स मिनिस्टर होते, ते कायदा मंत्री होते आणि निजामकडे ह्या औरंगाबादची जागा घेण्यासाठी आले होते, कॉन्टॅक्ट करण्यासाठी आले होते. मग ती योगावगानामध्ये ही गोष्ट त्याने त्या सुभायाला सांगितली. मग बच्चा हे हो रे म्हणलं, मग ते बर बाबा मग ठीक आहे बोल मग कबूल केलं येण्याचं हॉस्टेलला आमच्या. मग येऊन सांगितलं अरे तू फोटो केला का, ते बोले बाबासाहेब को लाके बताएंगे म्हणून त्यांनी ते बाबासाहेबाला घेऊन आले. मग ते निजामचा फायनान्स मिनिस्टर सुद्धा आला होता संघ, त्यावेळेस म्हणजे सरकारी अधिकारी म्हणून आले होते ना बाबासाहेब, सरकारच्या मार्फत आले होते म्हणून म्हणून निजामचाही माणूस तिथं फायनान्स मिनिस्टर आलेला आहे तिथं. तर मग आल्यानंतर मग बघितली इकडे तिकडं, मग ह्या संचालक जे मंडळ होतं हॉस्टेलचं, तर त्यांनी ते विचारलं बाबासाहेब की बाबासाहेब आप जो है पुस्तक हमारे लिए संदेशा भाषण करो, मार्गदर्शन पर भाषण करो असं म्हणले बाबासाहेब. तर फक्त 5 मिनिटं भाषण केलं हिंदीमधून की ये काँग्रेस जो अभी कार्य कर रही है सेवा के नाते से कर रही है, म्हणजे हरिजन की सेवा, तो इससे थोड़ा भी अगर बदल गए तो सही नहीं जाएगा. सेवा बोल तो सेवा ही उद्देश्य होना चाहिए, इसके हट से थोड़ा भी अगर गए तो वो सही नहीं जाएगा असं म्हणते. तुझं शिक्षण उर्दू मध्ये झालंय मग? 5वी 6वी 7वी उर्दू आणि 8वी 9वी 10वी इंग्रजी माध्यम आणि एक मराठी विषय होता सेकंड लँग्वेज हैदराबादला. तुम्हाला उर्दू येत असेल? उर्दू 7वी पर्यंत चांगले येत होतं, पेपर वाचत होतो, पत्र लिहित होतो, आता विसरून गेले सगळं. बरं, त्यावेळी काही पेपर वगैरे यायचे बाबासाहेबांचे तिथं? मग ते जनता पेपर का त्या अगोदरचे जे एक दोन जे पेपर होते ते मुंबईहून हैदराबादला येत होते. हैदराबादला येत होते पण गावाकडे यायचे का? गावाकडे बी येत होते. येत होते का? गावाकडे पण येत होते. बरं, बरंच काम करतो. तर तुम्हाला आणखी एक घटना सांगतो. नांदेडमध्ये चोखोबा पहलवान म्हणून होता. चोखोबा पहलवान म्हणजे मिलिटरीमध्ये होता, थोडस बॉडी फिटी चांगली होती, मी स्वतः बघितलेलं आहे त्याला आणि त्याला मरून जास्तीत जास्त 5-6 वर्ष झाला असा. तो मिलिटरीमधून रिटायर झालेला होता, तर तिकडं ते गुरुद्वाराच्या तिकडं कुठे राहत होता तो, ते एरिया आहे आपला, तर तिथले आपले लोक जबरदस्त होते. तर ते उभेक शिक त्याला चिडवायचा काय ते धेरी धेरी म्हणून असं काय ते चिडवायचं. मग तो न ऐकल्यासारखं हे करायचा, खाली ठेव इथं ठेव. मग ते किती दिवस सहन करणार? मग ते त्याला राग आला राहून राहून मग त्याला राग आला आणि त्याला सांगितलं की कल तुमको गुरुद्वारे के सामने 12 बजे मैं खत्म करने वाला, घडलेली घटना आहे, मैं खत्म करने वाला त्या शिकाला. आणि शिकाचा तरी इतका दरारा होता की शिकाच्या वाटत कुणी जात नव्हतं, त्या जोतालवारच राहायची नेहमी. समजलं? तर कुणाची हिंमत झाली नाही त्याला आडवायला जायची. कुणाला? हे आपल्या चोखोबा पहलवान. मी स्वतः बघितलं असा मस्त होता. तर त्याने
बरोबर त्या दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्याला खतम केलं. इतवारी मध्ये राहायचे का काय? इतवारा, हा इतवारा मध्येच आहे काय ते ना तिकडे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो कि बांडूर म्हणजे ते कर्नाटक मध्येच येते. एक गाव आहे उमापूर, तर तिथं ते कांबळे आण नावाचे होते. तर तो प्लेनचा हे होता, तो पायलट होता. आणि इतका हे होता अग्रेसिव्ह की त्याने विमानामध्ये मारामारी केली. विमाना बर का, त्याचं नाव उमापूर गाव आहे. आणि त्याची सासरवाडी उस्मानाबादची सर्वदेची बहीण दिलेली. तो आमदार वगैरे झाला तो का? हा आमदार वगैरे झाला, त्याची मुलगी त्याला दिलेली. तर काहीतरी त्यानं एक काम केलं होतं, तर 2 खून निजामनं त्याला माफ केलेले होते. 2 खून निजामनं माफ केले होते, त्याने 2 खून करू शकतो. तर तो असं हे करायचा कि कलेक्टरकडे जायचा की हमारे आदमी का काम, अरे कायदे में नहीं बैठा, नहीं बट तुमको लिखने को नहीं आता, वो पेन तुम्हारे हाथ में लो. स्वतः असं करायचा आणि जमया असा ठेवायचा ह्याच्यावर. जमया म्हणजे चाकू, त्यावेळी जमया म्हणतो त्याला, मोठा चाकू. जंबिया. तर असे पुढारी होते आपले. इथं ह्याने हे मारलेलं आहे, तर ते पूर्ण ह्याच्यामध्ये तो जाहीर होता बर का, उमापूरचा कांबळे मोठा. आणि मी त्याच्या घरी होतो काय दिवस, तिकडे गेलतो. तर असा दबदबा होता आपल्या लोकांचा. आणि सरकार त्यावेळेस त्याला आपल्या लोकांना फेवर होत, निजाम सरकार फेवर. पण नंतर मात्र जे काही आपले मुस्लिम झाले त्यांना मारलंच नाही यांनी. हा मारलं ना, मग ते आपल्याचे जे मुस्लिम झाले त्यांना मारलंच ना. मारलं पण ते ह्या हिंदू सरकारनं मारलं. हिंदू सरकारनं मारलं पण इतके मुसलमान कापले होते की आमच्या आजूबाजूचे काहीतरी 10-12 गावच्या 10-12 विहिरी गच्च भरले होते. तुमच्या इकडे बी कापले रामंत्राच्या कालखंडामध्ये मग त्यांनी त्याचा बदला काढला नाही. हो ना, काढला. हे रजाकार झाले मग यांना मारा असं. हो हो, त्यावेळेस रजाकार झाले. मग आता त्यांनी ती रामांतर पूर्ण हे केलं ते. मग तितकं काय काप काय मी नाही राहत आहे की आपण नाही. माझं इथंच होत आहे. मग बिस्किट तर घ्या. एक घेतो मी, एक घेतो. दूध घेता का? दूध नको नको, मला ते शुगर असल्यामुळे बंद होत नको. बेटे नको, हे काय घेतो ना हे बघ, मी तसं जाणार नाही. बघ, कर घ्या.